नागपुरातील 21 ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनाच्या मुहूर्तावर 9 ऑगस्टला सकाळी 11 ते 12 दरम्यान संविधान चौकात मूक आंदोलन करण्यात येणार आहे. सिनियर सिटीजन काउन्सिलिंग ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे व संयोजक सुरेश रेवतकर यांनी ही माहिती दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेतर्फे कळवण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनाला सुरुवात होईल. EPS 95 पेन्शनमध्ये वाढ करावी, रेल्वे सवलत मिळावी, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांसाठी निधी द्यावा, बस प्रवासकरिता स्मार्ट कार्ड बंद करावे व आधार कार्डवर बस सवलत द्यावी, वृद्ध कलाकारांचे 2 वर्षाचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावे, गरीब व गरजू ज्येष्ठांना वैद्यकीय सोयी द्याव्या, शासकीय कार्यालयात ज्येष्ठांना भेटीची वेळ निश्चित करावी आदी मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत. मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.